माझ्या मराठ्याच्या पोराने, तो जर माझा मराठ्याचा पोर असेल आणि त्याने जर या सदावर्तीची गाडी फोडली असेल तर मला त्याचा खूप अभिमान आहे। एक मराठा आणि या पोराला सोडवण्यासाठी कि त्याला समर्थन देण्यासाठी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा या पोराला सोडवण्यासाठी त्याच्या पाठीमागे ताकदीने उभा राहील हे मी निक्षून सांगते। आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी, हा जो गुणरत्न सदावर्ते अवगुणरत्न सदावर्ते काळ कुत्र जे आहे काळा चष्मा घातलेलं, तर या कुत्र्याला जर वेळीच आवर घातला नाही, या फडणवीस ते पिल्लू आहे त्या फडणवीस सरकारने जर आपल्या काळ्या कुत्र्याला सांभाळलं नाही तर हा मराठा समाज या काळ्या कुत्र्याला भर चौकात याची धिंड काढून दांडक्यानी याची वरत काढून याला ठोकल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी एक जिजाऊची लेख म्हणून सांगते। जाहीर समर्थन करतो आणि मनो जे सदावर्त्याची गाडी फोडण्यात आलेले गाडीपेक्षा सदावर्त्यांना फोडलं असतं तर महाराष्ट्रात एक प्रकारे आनंद उत्सव किंवा जल्लोष साजरा झाला असता, असं आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करतो। आणि इथून पुढं गुणरत्न सदावर्ते महाराष्ट्रात कुठेही दिसतील त्यांना आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही, असं आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर इशारा देतो। गेली अनेक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटलाने जे उपोषण केलं होतं त्या उपोषणाच्या दरम्यान मराठा समाजावरती लाठीचार्ज देखील झाला होता। आत्तापर्यंत आरक्षण हे मिळालेलं तर नाहीयेच, परंतु आपण आज पिंपरी चौकामध्ये आहोत आणि पिंपरी चौकामध्ये मराठा समाजाच्या वतीने पुन्हा एकदा हे उपोषण सुरू झालेलं आहे। 25 तारखेपासून उपोषणासाठी ही मंडळी बसलेली आहेत। मराठा समाजाला आरक्षण हे किती गरजेचं आहे यावरनं आपल्याला लक्षात येतं। शहराशहरामध्ये गावागावामध्ये अशा प्रकारे आपल्याला दृश्य पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत उपोषणकर्ते आहेत, काय सांगताल आपण आज उपोषणाला बसलेले आहात, काय वाटतं तुम्हाला मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं या संदर्भात काय वाटतं? मराठा समाज मागासलेला आहे, जे 10 एकरची जमीन होती ते आज अर्ध्या 1 एकर अर्ध्या 1 एकरवर आलेली आहे, त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण फार महत्त्वाचं आहे। आणि आज अनेक वर्षांनंतर मराठा समाजाला एक चांगला नेता, प्रामाणिक नेता भेटलेला आहे, मनोज जारंगे पाटील यांची शासनाने 1 महिन्याची मुदत घेतली होती। जारंगे पाटलांनी 10 दिवस एक्स्ट्रा दिले असताना 40 दिवस होऊन देखील मनोज जारंगे पाटलांची फसवणूक झालेली आहे, त्यामुळे मनोज जारंगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कालपासून साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे। आणि जोपर्यंत मनोज जारंगे पाटील साखळी उपोषण आमरण उपोषण करणार आहेत तोपर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील तमाम समाज मराठा समाज बांधव साखळी उपोषण किंवा विविध आंदोलने करणार आहोत, असं आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करतो। ॲडव्होकेट सदावर्ते यांच्यावरती ज्या गाडीवरती हल्ला झाला, त्यांच्या गाडी फोडण्यात आली, तर त्याच्यामध्ये जे जरांगे पाटलांचं नाव घेण्यामध्ये आलेलं आहे त्यांना अटक व्हावी अशी त्यांची मागणी आहे, काय सांगताल या संदर्भात? यामध्ये मनोज जरांगे पाटलांचा काहीही संबंध नाही, ते मराठा क्रांती मोर्चांच्या कार्यकर्त्याची भावना होती, त्यामुळे तिने ते किरकोळ भावना व्यक्त केलेली आहे। आम्ही त्या घटनेचं जाहीर समर्थन करतो आणि जे सदावर्त्याची गाडी फोडण्यात आलेली गाडीपेक्षा सदावर्त्यांना फोडलं असतं तर महाराष्ट्रात एक प्रकारे आनंद उत्सव किंवा जल्लोष साजरा झाला असता, असं आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करतो। आणि इथून पुढं गुणरत्न सदावर्ते महाराष्ट्रात कुठेही दिसतील त्यांना आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही, असं आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर इशारा देतो। आत्ता सध्याला बऱ्याच गावामध्ये पुढाऱ्यांना बंदी केली,
त्याविषयी काय सांगा? पिंपरी चिंचवड शहरात आम्ही कालपासूनच डिक्लेअर केलेलं आहे, शहरातही कोणतेही मंत्री आमदार खासदार यांनाही आम्ही पाय ठेवू देणार नाही, आलेच तर आम्ही त्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांचा आम्ही जाहीर समाचार घेऊन त्यांना हकलून दिल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजासाठी अनेक नेते अनेक मंडळी आहेत, अनेक मराठा समाजाचा पहिल्यापासून सत्ता ही मराठा समाजाच्याकडे अनेक वर्षापासून होती, अनेक मंत्री अनेक खासदार आहेत, परंतु तरी देखील मराठा समाजाला आरक्षणासाठी उपोषण करावं लागतं. काय सांगता या संदर्भामध्ये? खरं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये जरंगे पाटलांनी जी काही लढा या मराठ्यांसाठी उभा केला तो खरंच मराठ्यांना एक नवी दिशा देणारा लढा आहे. अनेक समाजाला वेगळ्या प्रकारची आरक्षणं मिळाली, त्यांच्या मंत्र्यांनी ज्या भूमिका पार्लमेंटमध्ये मांडल्या विधानसभेमध्ये मांडल्या आणि त्यांना आरक्षणं मिळाली. पण आमचे काही मराठा समाजाचे आमदार आहेत खासदार आहेत यांनी खऱ्या अर्थानं मराठा समाजाची बाजू कधी सरकार दरबारी मांडली नाही. अनेक सरकार दरबारी न मांडल्यामुळं मराठा समाज हा कुणबी आहे, शेतकरी आहे, आणि शेतकरी हा कुणबी असूनही शेतकरी कुणबी हा पहिला शेती करत होता, थोड्या दिवसानंतर त्याचं शेतीमध्ये रूपांतर लोकांनी हळूहळू पुढं केले, त्या पद्धतीने तो शेतकरी झाला. म्हणून मराठा हा वेगळा नाही आहे, कुणबी शेतकरी. मराठ्यांनी सत्ता सगळी आतापर्यंत तेच सांगतो ना, मग का दिली नाही आतापर्यंत? तेच सांगतो तुम्हाला की त्याचं रूपांतर शेतीमध्ये झाल्यानंतर आमचे काही मराठी बांधव जे आहेत जे आमदार झाले खासदार झाले पण त्यांनी स्वतःची प्रगती केली, दुसऱ्यांच्या प्रगती समाजासाठी कधी ते एकत्र झाले नाही. आता आम्ही जरंगे पाटलांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे भगवं वादळ उभं केलं आहे त्या वादळाला संपूर्ण महाराष्ट्रातून तळागाळातून सकल मराठा समाज जरंगे पाटलांच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये शिंदे फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील यांना आम्ही जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण कालच्या ज्या दसरा मेळाव्यामध्ये शिंदेसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि त्या ठिकाणी सांगितलं की मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. पण शिंदेसाहेबांना मला एक गोष्ट सांगायची की साहेब आपण फडणवीस साहेबांना विचारून शपथ घेतली का? कारण तुम्ही कुठल्याही गोष्ट करताना फडणवीसांची परवानगी घेतल्याशिवाय तुमचं पानही हलू शकत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही शपथ घेऊ नका. तुम्हाला 30 दिवसाची वेळ दिली होती, त्याच्यानंतर जरांगे पाटलांनी तुम्हाला 10 दिवस वाढून दिले, त्या 10 दिवसामध्येही तुम्ही काय करू शकला नाही, म्हणजे समाजासाठी आपलं काही आपण काय करू शकणार नाही. मला तर असं वाटतं की तुम्ही मराठा आहेत का नाही याच्यावरती मला संशय आहे. कारण 10 दिवसाच्या आतमध्येच तुम्ही आम्हाला आरक्षण देणं गरजेचं होतं, कारण एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री हे दोन्ही मराठा समाजाचे असून आमदार खासदार सगळे मराठा समाजाचे आहेत. आपली लायकी नसेल तर आपण घरी राहा. येणाऱ्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्रामधून सगळे मराठा खासदार आणि आमदार निवडून देऊ आणि तुम्हाला तुमची जागा दाखवू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जाऊ, जय शिवराय. मराठा समाजातील खासदार मंत्री असतील आमदार असतील यांची जी मुलं आहेत यांच्या मुलांची ऑलरेडी बिझनेस त्यांना तयार केलेले आहेत, बाहेर देशामध्ये मुलं त्यांची शिकायला जातात. परंतु जो गरीब मराठा आहे या गरीब मराठ्याचा यांचा विचार आहे की नाही? गरीब मराठ्यांचा आजपर्यंत या 40 वर्षात या सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी कधीही विचार केलेला नाही. कारण गरीब मराठ्यांच्या मुलांचा जर यांनी विचार केला असता तर 40 वर्षापूर्वीच आरक्षण दिलं असतं. कारण ह्या गरीब मराठ्यांची मुलं यांना राजकारणासाठी वापरायला मिळतात. आता याचा विचार मराठा समाजानं करायला हवा आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये यांना मराठ्यांचा हे दाखवून द्यावं. सगळेच मराठाच आहेत ना? नाही ना, पण कुठलाही मराठा नेता आजपर्यंत मराठ्यांच्या पाठीमागे उभा राहिला नाही, फक्त मराठ्यांचा वापर करण्यात आलेला आहे. मराठा समाजातील जी मुलं आहेत या मुलांना शिक्षण नाही आहे आणि जो श्रीमंत मराठा आहे या श्रीमंत मराठ्यांची मुलं जी आहेत यांना बिझनेस आहे, बाहेर देशामध्ये शिक्षणासाठी जातात. जे मंत्री आहेत, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत यांनी आत्तापर्यंत गरीब मराठा मुलांना वापरून घेतलेलं आहे आंदोलनासाठी. त्यांच्या जे काय मोर्चे असतील, जे काय उपोषणं असतील याच्यासाठी मराठा समाजातीलच जे मंत्री असतील, जे खासदार असतील यांनी गरीब मराठ्याच्या मुलांना फक्त वापरून घेण्याचं काम केलेलं आहे. काय सांगताल या संदर्भात? आज माझा मराठा समाज हा कुणबी आहे, शेतकरी आहे,
पण याची जाण या सरकारला नाही, कारण मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित आहे। 40 वर्षापासून आज आम्ही लढा देत आहोत आमच्या आरक्षणासाठी, हक्कासाठी। आज आम्ही या हक्कासाठी, आरक्षणासाठी लढा देत आहोत। आम्ही या सरकारला भीक मागत नाही, आज आम्ही या सरकारला आमचा हक्क मागतोय की आमचा हक्क आम्हाला द्या, कारण जेणेकरून माझं मूल, माझं मराठ्याचं लेकरू या ठिकाणी शिकेल, शाळेत जाईल, चांगल्या नोकरीला लागेल, ही माझ्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याची, मराठ्याची एक मराठ्याची जिजाऊची लेक म्हणून, एक आई म्हणून मला आवर्जून सांगावं असं वाटतं की माझी जी भावना आहे ती मी तळमळीने तुम्हाला सांगते, एक आई म्हणून, की आज माझी मुलं 10,000-8,000 नोकरीवर नोकरी करतायत, यांची चाकरी करतायत, आणि आमदार खासदारांची मुलं परदेशात नोकऱ्या मिळतायत, बिझनेसमध्ये सेटलमेंट यांची झालेली आहे, का तर यांच्याकडं पैसा आहे, करोडो रुपये आहेत, यांना निवडून कोणी दिलं? या मराठ्यांनी दिलं, या शेतकऱ्यांनी दिलं, या कुणबी शेतकऱ्यांनी दिलं, या माय भगिनींनी दिलं, आणि आज फक्त बोटावर मोजण्या इतका जो समाज आहे मराठा समाज, तो पैशाने लाल झालेला आहे। आणि ठराविक जो माझा शेतकरी समाज आहे, शेतकऱ्याची मुलं जी आहेत, आज माझी बांधावर दारं धरतायत, आणि आमदारांची खासदारांची मुलं परदेशात 5-स्टार हॉटेलमध्ये जेवतायत, खातायत, आणि आज मराठा समाज माझा उपेक्षित पडलेला आहे। आणि मी या अनुषंगाने एवढंच सांगेन की फक्त हे जे खोटारडं जे सरकार आहे, खोट्या शब्दा घेणारं जे सरकार आहे, आणि दुसऱ्याच्या बुद्धीने जो चालणारा आमचा मुख्यमंत्री आहे, या मुख्यमंत्र्यांना मी एक प्रश्न विचारते की मुख्यमंत्री साहेब, आता तरी तुम्ही स्वतःच्या बुद्धीने चालणारा आहात का? तुम्हाला सगळ्या मराठा आमदारांचा खासदारांचा पाठिंबा आहे, सगळ्या मराठा कार्यकर्ता तुमचा सगळा मराठा आहे, आज तुम्ही अभिमानाने म्हणता की मी मराठा आहे, मी हिंदू आहे, पण मला हा प्रश्न आहे शिंदे साहेब, मला खूप मोठा प्रश्न पडलाय की तुम्ही मराठा नाही, हे मी सिद्ध, तुम्ही आज सिद्ध केले, कारण तुम्ही खोटे शब्द घेता आणि या शब्दांवर आमचा विश्वास तुमच्यावर नाही। आणि इथून पुढं ज्या निवडणुका होतील, यामध्ये या निवडणुकामध्ये एकही मराठा आमदार आणि खासदाराला आम्ही निवडून देणार नाही, पूर्णपणे मराठा समाज एकवटून यांच्यावर बहिष्कार टाकणार आहे। आणि 2024 या सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, आणि आमच्या मनाप्रमाणे जो आम्हाला मुख्यमंत्री हवाय, जो गरिबांच्या वेदना समजतो, जो गरिबांची, आज मुख्यमंत्री म्हणतात मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे, गरीब शेतकऱ्याचा मुलगा जर असता तर त्यांनी आमच्या भावनांचा असा खेळ केला नसता, आणि आमच्या भावनांचा असा उद्रेक होऊ दिला नसता। आज मराठा समाजाला त्यांनी खरोखरी गाजरं दाखवलेली आहेत, पण याचा बदला मराठा घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण माझी मराठ्याची जात आहे, मोडण पण वाकणार नाही। सदावर्ते यांच्यावरती हल्ला करण्यात आला, गाडी त्यांची फोडण्यात आली आहे, त्यांनी त्याच्या संदर्भात जरांगे पाटलांवरती नाव घेतलेलं आहे, जरांगे पाटलांना अटक व्हावी याच्या संदर्भात त्यांची हे आहे, काय सांगता येईल? सर्वप्रथम तर हा जो सकाळी जो काही कार्यक्रम झालेला आहे, तर याला मराठी क्रांती मोर्चा किंवा जरांगे पाटील आम्ही समर्थन दर्शवित नाही, पण जर त्या माझ्या मराठ्याच्या पोराने, तो जर माझा मराठ्याचा पोर असेल आणि त्याने जर या सदावर्तेची गाडी फोडली असेल, तर मला त्याचा खूप अभिमान आहे। एक मराठा, आणि या पोराला सोडवण्यासाठी कि त्याला समर्थन देण्यासाठी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा या पोराला सोडवण्यासाठी त्याच्या पाठीमागे ताकदीने उभा राहील, हे मी निक्षून सांगते। आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी, हा जो गुणरत्न सदावर्ते, अवगुणरत्न सदावर्ते, काळं कुत्र जे आहे, काळा चष्मा घातलेलं, तर या कुत्र्याला जर वेळीच आवर घातला नाही, या फडणवीस ते पिल्लू आहे, त्या फडणवीस सरकारने जर आपल्या काळ्या कुत्र्याला सांभाळलं नाही, तर हा मराठा समाज या काळ्या कुत्र्याला भर चौकात
याची धिंड काढून दांडक्यानी याची वरत काढून याला ठोकल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी एक जिजाऊची लेख म्हणून सांगते. जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा. नक्कीच इतक्या वर्षापासून मराठा समाजाची सत्ता असून देखील मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही हे नवलच आहे. याच्यामध्ये या 40 दिवसांच्या उपोषणामध्ये देखील जरांगे पाटलांच्या उपोषणादरम्यान अनेक लाठीचार झाले, महिलांनी देखील लाट्याकाट्या खाल्ल्या, याच्यात तरुण देखील मृत्यूमुखी पडलेले आहेत याच आरक्षणासाठी. या मंत्र्यांची संवेदनशीलता हरपलेली आहे काय? हाच प्रश्न अनुत्तरित राहतो. आपण